नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो महावितरण भरती दोन हजार चोवीस मध्ये एकूण पदे तुम्हाला पाहायला मिळत आहे पाच हजार तीनशे शहाऐंशी पदे यामध्ये याच्या आधी एक ॲडवर्टाइजमेंट आली होती जुनी ऍडव्हर्टाइजमेंट आणि नंतर एस सी बी सी ला आरक्षण मिळाल्याच्या नंतर आता एक नवीन रिॲडवर्टाइजमेंट आली आहे आणि त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे की आता सर्व मुलांना सर्व नाही म्हणता येणार ना, तर नेमकं कोणाला यामध्ये एडिट करता येणार आहे कोणाला कास्ट चेंज करता येणार आहे आणि कोणाला कुठून कुठे जाता येणार आहे तर इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ईमेल किंवा मेसेज आलेला असेल तर या ईमेल आणि मध्ये काय लिहिलेलं आहे नेमकं तर विद्यार्थ्यांचा यामध्ये गोंधळ व्हायला नको त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि महत्वाचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे तर महावितरण विद्युत सहायक भरतीमध्ये ईमेल आणि मेसेज येणे सुरू झालेला आहे तर मेसेज कोणाला आला आहे किती फॉर्म भरले आणि कोणत्या नंबरवर मॅसेज आला हा सुद्धा महत्वाचा प्रश्न ठरणार आहे तर ओपन ईडब्ल्यू एस आणि एसीबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जेवढेही विद्यार्थी आहेत त्यांनी ते, सुद्धा हा व्हिडिओ बघू शकता आपण महापारेषण विषयी थोडी चर्चा करूया आता नेमकं काय करायचं ओपन ईडब्ल्यू एस एसीबीसीच्या विद्यार्थ्यांनी ते सुद्धा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओवर तुम्ही जर या असल्या प्रकारच्या व्हिडिओसाठी जर तुम्हाला अजूनही तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर जी बेल ऐकून असते ना ती ऑन करून द्यायची याच्यामुळे काय होते येणारे सर्व क्लास लिंक नोटिफिकेशन स्टेट गव्हर्नमेंट जॉब सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब किंवा कुठल्या प्रकारचा रिजल्ट लागला असो ॲडव्हर्टाइजमेंट आलेली असून जाहिरात आलेली असो नोटीस आलेला असो याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्याद्वारे सर्वात आधी देत असतो आणि काही काही गोष्टीवर व्हिडिओ बनवणे शक्य नसते तर त्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डे टू डे अप तुम्हाला मात्र नक्की देत असतो त्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं मग ते टेलिग्राम चॅनल जॉईन टेलिग्राम चॅनल कुठून जॉईन करायचं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल ओके चला आजचा व्हिडिओ सुरू करूया काय आहे त्यामध्ये अत्यंत महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे बघा बघा पोस्ट विद्युत सहाय्यक असा एक मेसेज किंवा मेल आला असेल तुम्हाला तर मेसेज जर आला असेल ह्या एका विद्यार्थ्यानेच मला सेंड केला आहे की सर असला प्रकारचा मेसेज आलेला आहे तर हा नेमका कोणाला मेसेज आला आहे तर या सर्व गोष्टीचा यामध्ये उल्लेख केलेला आहे एकदा विद्युत सहाय्यक इलेक्ट्रिशियन आणि वायर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे बघा पोस्ट कोणती आहे विद्युत सहायक काय लिहिलं आहे धीस हॅज रेफरन्स टू युअर अप्लिकेशन तुमच्या अप्लिकेशनचा रेफरन्स घेऊन फॉर द पोस्ट ऑफ कोणत्या पोस्टसाठी विद्युत सहायक या पोस्टसाठी क कशामध्ये इन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड म्हणजे एम एस ई -E डी सी एल याला शॉर्टकटमध्ये काय म्हणतात एम एस ई -E डी सी ईडीसीएल ओके okay. म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड एम एस ई डी सी एल ओके -E okay. तर तुमच्या अप्लिकेशनचा रेफरन्स घेऊन विद्युत सहाय्यक पोस्टसाठी हा एक मेसेज आला आहे कसा बघा ॲज पर द नोटिफिकेशन इश्यू बाय एम एस डी सी एल म्हणजे एम एस डी एम एस ई डी सी एल कडून एक नोटिफिकेशन इश्यू करण्यात आलं आहे आता ते कोणतं आता महत्त्वाचं आहे बघा इफ इफ म्हणजे जर आ इफ यू आर सी कॅटेगरी कॅन्डिडेट देन यू हॅव टू ऑप्ट फॉर ए सी बी सी ऑर ओपन कॅटेगरी आता इथे काय क्लिअरली मेन्शन केलेलं आहे बघा मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतो इफ यू आर ए सी बी सी कॅटेगरी आता सव्वीस दोन दोन हजार चोवीसला सव्वीस फरवरी दोन हजार चोवीसला एक ॲक्ट आला आणि त्याच्यामुळे ए सी बी सी समाज म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आता आरक्षण याचं मिनिंग काय होते जसं एस सीला आरक्षण एस टीला आरक्षण ओ बी सीला आरक्षण तसं ई डब्ल्यू एसला आरक्षण त्याच्या वीजे एन टी यांना सगळं सर्वांना आरक्षण आहे ई डब्ल्यू एसला आरक्षण तर असल्या प्रकारेच अशा प्रकारेच कोणाला आरक्षण देण्यात आलेलं आहे बी सीला म्हणजे सेपरेट आरक्षण देण्यात आलेलं आहे मग प्रश्न असा होता की सीला जर आरक्षण दिलं तर त्यांचं आरक्षण आता कन्फर्म झालेलं आहे म्हणजे आता त्या, त्या विद्यार्थ्यांना एसीबीसी मधूनच अप्लाय करता येणार आहे आता समोर इथं काय आहे जर तुम्ही सीचे जर कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला फॉर्म भरायचं आहे एसीबीसी मधून किंवा ओपन मधून कारण एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना दोन दोन ऑप्शन असतात एक तर तुम्ही एसीबीसी मधून भरा नाहीतर ओपन मधून भरा तर त्यांना ई डब्ल्यू एस वगैरे मधून भरता येणार नाही इथे क्लिअरली मेन्शन केलेलं त्यांना दोनच कॅटेगरीमधून भरायचं आहे एसीबीसी किंवा ओपन कॅटेगरीमधून पहिली गोष्ट क्लिअर झाली हा जो पॅरेग्राफ आहे इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेला असेल की ॲज पर द नोटिफिकेशन एम एस एल जर तुम्ही एसीबीसीचे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला एक तर एसीबीसी मधून फॉर्म भरायचा आहे नाहीतर ओपन कॅटेगरीमधून क्लिअर आता बघा ऑल अदर डिटेल्स एंटर ज्या तुम्ही बाकीच्या डिटेल्स एंटर केलेल्या होत्या बाय यू ड्युरिंग द अप्लिकेशन विल रिमेन अनचेंज बा फक्त तुम्हाला काय करायचं आहे इथे कॅटेगरी चेंज करायची आहे जर तुम्ही एस सी बी सीचे असाल एक तर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला होता ना एक तर तुम्ही ओपनमध्ये जा नाहीतर मग तुम्ही कशामध्ये जा एसीबीसी बी सीमध्ये जा आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला काही चेंज करायची गरज नाही त्या रिमेन जशाच्या तशाच राहतात ओके हां आता इथं महत्वाचं बघा काय लिहिलेलं आहे इन केस यू विश टू चेंज द कॅटेगरी ऑफ युअर अप्लिकेशन तुमची जर इच्छा असेल अप्लिकेशनमधील कॅटेगरी चेंज करायची यू हॅव टू एक्सरसाइज द डाटा कॅप्चर लिंक अवेलेबल मग त्यासाठी तुमचा डाटा एक्सरसाइज करायसाठी एक लिंक अवेलेबल केलेली आहे कोणा कोणाच्या वेबसाईटवर एम एस एलच्या वेबसाईटवर केलेली आहे म्हणजे जे ए सी बी सी मधच्या विद्यार्थ्यांना त्यांना कॅटेगरीला काय मिळालेलं आहे आरक्षण मिळालेलं आहे तर त्यांना आता कशामध्ये अप्लाय करता येणार आहे एसीबीसी आणि ओपन मध्ये येतो समोरचा मॅसेज त्यांच्यासाठी आहे बघा काय आहे बिफोर चेंजिंग द कॅटेगरी टू एसीबीसी यू शूड एन्शुअर दॅट यू फुलफिल ऑल द इलिजिबिलिटी मेन्शन बाय एम एस सी डी एल इन द नोटिफिकेशन आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो बिफोर चेंजिंग द कॅटेगरी एसीबीसी कॅटेगरी चेंज करण्याच्या आधी तुम्ही खात्री करून घ्या की तुम्ही जो फुलफिल करता काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि कुठे केलेला आहे मेन्शन एम एस सी डी सी एल नोटिफिकेशनमध्ये ती नोटिफिकेशन कधी आली होती एकवीस सहा दोन हजार चोवीसला आता तुम्ही याआधी काय केलं होतं ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरला होता मग ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरला असेल तर ई डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांना मग काय करायचं आहे डब्ल्यू एस आता त्यांना टोटली रद्द होऊन जाईल डब्ल्यू एस कारण आरक्षण आहे ना ई डब्ल्यू एसचं वेगळं आरक्षण आहे आता तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये मोडत नाही कोणते विद्यार्थी एसीबीसी वाले पण जे एसीबीसी वाले विद्यार्थी आहे त्यांना ईडब्ल्यू एस मधून ई डब्ल्यू मधून आपली चेंज करायचं आहे कशामध्ये ए सी बी सीमध्ये चेंज करायची आहे सर्टिफिकेट काढा आणि लवकरात लवकर ई डब्ल्यू एस च्या काढा कारण की हा मेल कोणाला आला आहे ज्यांनी ई डब्ल्यू एसमधून अप्लाय केलं होतं त्यांना हा मेल किंवा मेसेज आलेला आहे तर त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची न्यूज आहे त्यांनी काय करायचं ई डब्ल्यू एसवाल्या विद्यार्थ्यांनी ए सी बी सीमध्ये त्यांना कन्वर्ट करावंच लागेल त्याची कास्ट सर्टिफिकेट त्यांना काढावंच लागणार आहे ओके चला समोर काय म्हणतंय सी द कॉरिजेंडम पब्लिश ऑन वेबसाईट ऑफ एम एसी डी सी एल एकवीस सहा दोन हजार चोवीसला काय कोरिजेंडम आला होता म्हणजे कोरिजेंडम म्हणजे काय छोटासा नोटिस त्याला प्रसिद्ध पत्रक म्हणतो आपण त्याने प्रसिद्ध पत्रकामध्ये काय ही ॲडव्हर्टाइजमेंट कॅन्सल न करता त्यांनी ई एसीबीसीच्या वॅकेन्सी दिल्या होत्या त्या व्हॅकन्सीच्या नुसार तुम्ही जर बसत असेल त्याच्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरला त्यांना आता कॅटेगरी चेंज करता येणार आहे ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना ओपन किंवा एस सी बी सी करता येणार आहे फॉर फर्दर डिटेल्स माहितीचे अधिक माहितीकरिता ए वि एम एसईडीसीच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे बघा इथं काय लिहिलेलं आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड इफ यू नॉट विश रिसिव्ह एनी फर्दर कम्युनिकेशन प्लीज क्लेक हीर। क्लिक हियर जर तुमच्यासोबत जर असल्या प्रकारचं कम्युनिकेशन झालं नाही तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे असा मेसेज तुम्हाला आला असेल तर या मेसेजमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला हेच सांगतोय की जे ई डब्ल्यू एसमध्ये अप्लाय केलेले मराठा क त्यांचा मराठा आरक्षण मिळालं असेल तर त्यांचं ई डब्ल्यू एस संपुष्टात आलं त्यांना आता सी बी एस सीमधून अप्लाय करायचा आहे ओके चला याच्या व्यतिरिक्त ही तर झाली महावितरणची न्यूज महापारेषणची सुद्धा तुम्हाला आता लवकरात लवकरच ऑनलाईनची लिंक नवीन नव्याने फॉर्म भरायचं आहे ती तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची एक्झामसुद्धा लवकर होण्याचे चान्सेस आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्या आधी आता तुमच्याकडे दीड ते दोन महिन्याचा वेळ वाचलेला आहे आता तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे जर द्यायची असेल तर हा एक महत्त्वाचा चान्स आहे जास्तीत जास्त प्रमाणात टेस्ट सिरीज द्या टेस्ट सिरीजमुळे काय होते तुमचा सराव अधिक होतो कारण तुम्हाला प्रश्नाची उत्तरं माहीत नसते दोन तासाचा वेळ लावायचा टेस्ट सिरीज द्यायची मला किती प्रश्न ओके झाले ते बघायचा आणि त्या त्यावरून आपली तयारी ओळखायची नाहीतर मग जर मार्क्स कमी येत असेल तर तयारी करायची मग पुन्हा टेस्ट सिरीज द्यायची तर याकरिता एकदम माफक दरात आपल्याकडे सुद्धा टेस्ट सिरीज आहे जर तुम्हाला वाटत असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअपवर मॅसेज करा तो ऑफलाईन टेस्ट सिरीज आहे आठ पेपर तुम्हाला टोटल मिळतील आठ फुल लेंथ टेस्ट आहे दीडशे प्रश्न त्यामध्ये एट फोर एट थ्री झिरो फोर झिरो नाईन फोर एट या नंबरवरती व्हॉट्सअपवर मेसेज करायचा पहिला पेपर अगदी मोफत मिळेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते पेपर घेऊ शकता एकदम माफक दरामध्ये आहे ओके का खूप अशी फी नाही एकदम शुल्लक्षी फी आहे एकदम नाही ना, असल्यासारखी ओके चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकर येईल तोपर्यंत बाय